हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आय होप तुम्ही मस्त असाल, मी देखील मस्त आणि मजेत आहे। तर चला, आज आहे मंगळवार, आज खूप छान अशी देवपूजा मी करणार आहे आणि सोबतच आईसाहेबांचा मळवट। तर मागे मी मळवटचा एक शॉर्ट अपलोड केला होता आणि त्याला भरपूर असे व्ह्यूज आले, तुम्हा सर्वांना तो खूप आवडला आणि त्यामुळं म्हटलं चला आजही थोडंसं दाखवावं। आज खूप वेगळ्या पद्धतीने इथे मी मळवट भरलेला आहे आईसाहेबांचा, म्हणजे खूप दिवसांपासूनची माझी इच्छा होती की असा मळवट मला भरायचा आहे आईसाहेबांचा। तर चला मग आज फायनली ती इच्छा माझी मी पूर्ण केली आहे। थोडासा वेळ लागतो, तुम्हाला मागेच मी म्हटलं मळवट भरायचं म्हटलं ना, आणि मूर्ती लहान असते तर एवढं छोट्या मूर्तीला मळवट वगैरे भरायचं म्हटलं तर वेळ लागतोच। तर औचित्य होतं माघ पौर्णिमा, माघ पौर्णिमेला नव्याची पुनव असं म्हटलं जातं। आपल्या इकडे शेतामध्ये जे नवीन धान्य वगैरे येतं ना, त्याची पूजा वगैरे करतात किंवा ते धान्य देवाला अर्पण केलं जातं, त्याच पीक जे आहे का त्याच पिकाचा स्वयंपाक वगैरे केला जातो। तर नव्याच्या पौर्णिमेचं औचित्य साधून इथं स्वयंपाक करते मी, कारण पौर्णिमेच्या दिवशी काही कारणास्तव मला पूजा करता आली नाही, त्यामुळं म्हटलं चला आज पूजा करावी, मस्त असा छान असा स्वयंपाक करावा। तर पुरणाचा स्वयंपाक आहे। इथे मी दोन वाट्या घेतलेली आहे चणा डाळ, तर हे मेजरिंग कप आहेत ना, याने मोजून दोन वाटी इथे मी दोन कप इथे घेतलेली आहे चणा डाळ। आता थोड्या वेळासाठी मी इथे डाळ भिजत ठेवणार आहे, तर आधी स्वच्छ धुवून घेतली डाळ। डाळीला आजकाल पॉलिश वगैरे केलेलं राहतं, धूळ कचरा काहीही असतं त्यामध्ये, त्यामुळे केव्हाही डाळ वगैरे असेल ना तर स्वच्छ धुवून घ्यायची। आणि पुरणाची डाळ ज्यावेळी आपण पुरण बनवणार असू ना, थोडा वेळ भिजत ठेवायची, त्याने काय होतं पुरण पटकन शिजलं जातं आणि ते बनतंही पटकन, तेवढा वेळ लागत नाही। तर हा माझा अनुभव आहे, त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करते आहे। तर आता 15-20 मिनिट झाले डाळीला भिजत ठेवलं होतं मी, त्यानंतर इथे कुकरला आता लावून घेत आहे। आवश्यकतेनुसार पाणी टाकलं यामध्ये आणि थोडीशी हळद टाकली आणि सोबतच यामध्ये मी तूप टाकणार आहे, जेणेकरून जे पाणी असतं ना कधी कधी कुकरच्या बाहेर येतं ते तसं काही येणार नाही। आणि इथे आता कुकर लावून घेते मी। तर तुम्हाला मागेच मी म्हटलं होतं की कुठलाही सण असो, वार असो किंवा पुरणाचा स्वयंपाक मला करायचा असेल तर पुरण हे मी आदल्या दिवशी रात्रीच करून घेते, कारण दुसऱ्या दिवशी देवपूजा असते मला आणि देवपूजेला भरपूर वेळ जातो, मला 2 तास तरी किमान लागतात देवपूजेसाठी। आणि मग जरी सकाळी लवकर उठलं ना तरी तो वेळ देवांसाठी तेवढा वेळ द्यावाच लागतो, त्यामुळे ना बाकीची जी कामं आहेत ना ती खोळंबून राहतात। मग पुरण जरी केलेलं असलं ना मी तरी मला खूप कमी कामं वाटतात, म्हणजे पुरणाच्या स्वयंपाकातलं अर्ध्याच्या वर काम मला झाल्यासारखं वाटतं, त्यामुळं पुरण हे मी आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवते। आता इथे 4 ते 5 शिट्ट्या केल्या आहेत मी, कारण डाळ भिजवली होती त्यामुळे इथे मी शिट्ट्या कमीच केल्या आहेत। आता सर्व पाणी निथळून घेतलं आणि त्यानंतर इथे आता कढईमध्ये घेतलं पुरण शिजवून, म्हणजे पुरणाला चटका देऊन घेतलं। तर इथे मी घेतली होती 2 कप डाळ, तर या डाळीसाठी मी घेतला आहे 1 कप एवढं गूळ आणि 1 कप घेतली आहे साखर। तर साखर यासाठी घेतली आहे की अक्षूला साखरेच्या पुरणपोळ्या खूप आवडतात, आता त्याला दाखवण्यासाठी 1 कप तरी मला साखर इथे टाकावी लागली। आणि त्याचं खरंच असं असतं की त्याला जे आवडतं ना तोच तो खातो पण, आणि तो हातसुद्धा लावत नाही नंतर स्वयंपाकाला, त्यामुळं करावं लागतं हे असं। बाकी पुरणपोळी तर गुळामधलीच छान लागते। आता परफेक्ट पुरण तयार झालं त्याची ही निशाणी असते, उलटानं ठेवायचं, उलटानं स्ट्रेट उभं राहिलं की समजायचं पुरण इथे तयार झालं आहे। तर मागे पुरणचा एक शॉर्ट मी अपलोड केला होता की आमच्या आजी कुठल्या पद्धतीने पुरण बनवते आणि पाट्यावर पुरण वाटल्यासारखं घरच्या घरी पुरण बनण्याची हीच ट्रिक आहे ती, म्हणजे हीच पद्धत आहे। डाळ जर तुम्ही व्यवस्थित शिजवली आणि व्यवस्थित चटका देऊन घेतला डाळीला तर पुरण देखील छानच बनतं। अगदी गाळा जर झाली ना डाळ तर पुरणही पातळ होतं, आणि काहींना कसं आहे ना पातळ पुरण देखील आवडतं आणि काहींना हे असं आवडतं। तर मला या पद्धतीच्याच पोळ्या आवडतात, म्हणजे त्या चिटकून राहणाऱ्या एकदम पुरण, एकदम चिकट चिकट नाही आवडत मला, मला या पद्धतीचं सुटसुटीत एकदम मोकळं असं पुरण आवडतं। तर ही आमच्या आजीची पद्धत आहे, मला खूप आवडते ती। तर देवपूजा झाल्यानंतर सर्वात आधी मी केलं ते इथे भज्याचं पीठ बनवायचं आहे। तर भज्याचं पीठ मी या पद्धतीने बनवते, कधी कधी या बेसन पिठाला हलकंसं रोस्ट करून घ्यायचं जेणेकरून भजे कमी तेल पितात आणि खायला आणखीन चविष्ट लागतात, पण आज मी या पद्धतीनेच बनवत आहे। तर मी इथे बेसन पीठ घेतलं, यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं, थोडंसं लाल तिखट टाकलं आणि याचबरोबर थोडीशी हळद टाकली। आता
इथे भजे पचायला जड जाऊ नयेत किंवा व्यवस्थित पचावेत म्हणून थोडासा ओवा देखील यामध्ये ॲड केला आहे. तर ओवा छान हातावर चोळून घ्यायचा, बघा मस्त असा सेंट येतो त्या ओव्याचा. केव्हाही ओवा जर तुम्ही भजे बनवत असाल ना तर हातावर थोडासा चोळून घ्या, खूप छान मस्त वास येतो त्याचा. आता सर्व पीठ या पद्धतीने मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये आता पाणी टाकून घेणार आहे, छान असं बॅटर बनवून घेणार आहे. आता जे काही कांदा हिरवी मिरची असतं ना यामध्ये ते मी इथे घालणार नाही, कारण आधी फक्त मी पीठ मुरून घेणार आहे आणि बाकीचे जिन्नस नंतर ॲड करणार आहे. तर पीठ छान भिजवलं मी आणि साईडला ठेवून दिलं. तर आज किचन काउंटर थोडंसं मेसी दिसेल तर याकडे दुर्लक्ष करा प्लीज, कारण कसं आहे ना फौजींची ड्युटी होती, देवपूजेचा राडा पूर्ण मागे आणि त्याबरोबर हा पूर्णाचा स्वयंपाक, त्यामुळे मी काहीच आवरलं नाही. ॲज इट इज जसं आहे तसं तुम्हाला किचनमधलं सर्व काही दाखवलं आहे की असं कोणी म्हणेल किंवा किचन तुझं किती हे आहे ते आहे, पण स्वयंपाक म्हटलं तर असं होतंच बरं का, आणि माझंच काय तुमच्या इथं होत असेल तर असं होतं का मला कमेंट करून नक्की सांगा. इथे मी काय करते आहे, आमटी बनवणार आहे. तर आमटीसाठी मी शेंगदाणे घेतले, हिरवी मिरची, लसूण आणि सोबतच कोथिंबीर घेतली आणि मिक्सरला छान बारीक फिरून घेतली आहे. अद्रक नाही टाकत आम्ही, कढी बनवताना अद्रकचा वापर नाही करत. त्यानंतर इथे घेतलं दही. आता दही देखील आपल्यावर आहे, म्हणजे खूप जास्त आवडत असेल तर जास्त घ्यायचं, पण याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घातलं ना जास्त दह्याची गरज पडत नाही. आणि या पद्धतीने मी मिक्सरला फिरून घेतलं आहे. तर हे मिक्सरला फिरवण्याचं कारण एकच की दह्याच्या ज्या गाठी गाठी दिसतात किंवा फाटल्यासारखं दिसतं दही कढी बनवल्यानंतर तर ते दिसू नये म्हणून, आणि बेसन देखील व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होतं त्यामुळे. आता मुलांसाठी मी इथे मॅगी बनवली होती, कारण ना पूजा होईपर्यंत फौजी आणि मी खाणारच नव्हतो, कारण आमचा मंगळवार होता. मंगळवार असतो, उपवास असतो दोघांनाही, त्यामुळे जेवण वगैरे आम्ही दुपारीच करणार होतो. तर मुलांसाठी मॅगी बनवली आणि त्यानंतर इथे आता फोडणी देत आहे मी कढीला. सर्वात आधी पातेल्यामध्ये तेल टाकलं, तेल खूप छान गरम होऊ द्यायचं आहे कढीला. बघा केव्हाही दह्याचा कुठलाही तुम्ही पदार्थ बनवत असाल ना फोडणीचा, तर तेल कडकडीत गरम करायचं, असं मस्त फोडणी बसली पाहिजे त्या दह्याला, तरच त्या दह्याचा मस्त असा फ्लेवर येतो. त्यानंतर इथे मी थोडीशी मोहरी देखील टाकली आहे आणि खूप जास्त टाकले आहेत जिरे. तर ॲक्च्युली आमच्या घरामध्ये कसं आहे ना, आमच्या इकडे फक्त जिरेच टाकले जातात, पण मी हलक्याशा मोहरी पण याच्यामध्ये ॲड केल्या आहेत. आता जिरे आणि मोहरी छान मस्त फुलून ते एकदम रंग त्याचा चेंज होईपर्यंत त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कशासाठी, तर जिऱ्याचा एक खमंग वास येतो तेलामध्ये आणि त्याच खमंग वासाने कढी जी आहे ना ती खूप छान लागते. हा माझा पर्सनल अनुभव आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे. आणि त्यानंतर कढीपत्ता भरपूर असा आणि आवश्यकतेनुसार टाकली हळद आणि मस्त अशी फोडणी दिली. आता केव्हाही आमच्या इकडं असं म्हणतात, आमची आई आजी ज्यावेळी करतात नाही कढी, म्हणतात कढईमधली पळी जी असते ना हा चम्मच तो काढायचा नाही, कढीला उकळी नाही आली पाहिजे जेणेकरून दही फाटतं. तर मी काय करते, उकळी येते कढीला, मी उकळी मुद्दामूनच आणते तशी, पण दही आपण टाकल्या लगेच त्याला उकळी नाही यायला पाहिजे, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे म्हणा किंवा त्याचं टेक्स्चर आहे ते चेंज होतं. तर मिक्स करत करत हलवत हलवत ढवळत ढवळत कढीला उकळी आणली ना तर कढी देखील मस्तच बनते. आता त्यानंतर इथे मी मीठ टाकलं चवीनुसार आणि पाणी टाकलेलं आहे. आणि आता इथे सर्व काही टाकून कढी एका गॅसवर ठेवली आहे. पुरणपोळी आहे तर अर्थात आमटी बनणारच. आमटीसाठी मस्त असा इथे मसाला तयार करून घेते मी. कांदा छान इथे फ्राय करून घेतला आहे, अगदी त्याचा खरपूस होईपर्यंत, एकदम काळसर रंग होईपर्यंत. कधी कधी काय करते मी, कांदा एकदम गॅसवर देखील भाजून घेते, म्हणजे त्या आमटीला आहे ना एक मटणाच्या रश्श्याची अशी चव येते ना, खूप छान लागते आमटी. त्याच्यात फक्त कमी असते ती मटणाच्या पीसची, म्हणजे मटणची पीस जी असतात ना त्याचीच, एवढी छान लागते. तर इथे मी खोबरं देखील ॲड केलं, दोन चार हिरव्या मिरच्या टाकल्या आणि छान अशा परतून घेतल्या. आणि त्यानंतर इथे मी अद्रक आणि लसूण यामध्येच टाकलं आणि कोथिंबीर देखील. कधीतरी या पद्धतीने तुम्ही वाटण बनवून बघा आणि या वाटणाची भाजी करून बघा, तुम्ही चव विसरणार नाहीत त्या भाजीची, हे मी खात्रीने सांगेन. तर हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेते इथे मी, आणि
हे पूर्णपणे याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय गॅस एकदम फास्ट आहे आणि ही कढई खूप पातळ आहे. तर काही भाजण वगैरे असं काही करायचं असेल ना ते मी या कढईमध्येच करते. ते पटकन होतं देखील आणि कढई खराब झाली तरी काही वाटत नाही, कारण मी ही कढई त्यासाठीच ठेवली आहे. मला असं काही आयटम भाजायला वगैरे करायचे असतील ना त्यावेळी. आता वाटण थंड होतं आहे तोपर्यंत भज्याचं पीठ छान मुरलं आहे. आता त्यामध्ये कांदा वगैरे, हिरवी मिरची, सोबतच मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर. आता याच्यामध्ये भरपूर काही ॲड करू शकता, पण इथं कांदा भजीच आवडतात आणि पुरणाच्या स्वयंपाकाबरोबर ते छान लागतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे पीठ आहे ना त्याला फेटून घ्यायचं आहे छान. आणि याच्यामध्ये आपल्याला काहीही बाकी ॲड करायची गरज नाही, जसे सोडा असो किंवा कॉर्नफ्लॉर असो किंवा तांदळाचं पीठ असो, काहीच ॲड करायची गरज नाही. असेच हे भजे एवढे छान आणि कुरकुरीत बनतात ना. फक्त तुम्ही आधी पीठ भिजवा, पिठाला छान फेटून घ्या आणि त्यानंतर याच्यामध्ये कांदा जे काही घालायचे तुम्हाला ते सर्व काही घालून मग नंतर भजे बनवा. पहा तुम्ही भजे किती मस्त होतात. आणि विशेष म्हणजे भजे तेलही कमी पितात बरं का. सोडा घातलेली भजी तुम्ही पहा तेलही जास्त पितात. आता इथे मी आमटीला फोडणी देते. तर सर्वात आधी पातेल्यामध्ये मी तेल टाकलं आणि जे काही कांदा वगैरे भाजून घेतलेलं होतं ते वाटण तयार केलं. मिक्सरला छान बारीक केलं आणि ते या तेलामध्ये ॲड केलं. नंतर त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं. त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता, टोमॅटो आणि मसाले जे काही आहेत ते लाल तिखट, घरगुती काळं तिखट, हळद, धना पावडर हे सर्व काही टाकलं आणि सोबतच मीठ टाकलेलं आहे. आणि त्यानंतर इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं जोपर्यंत टोमॅटो छान गळत नाही आणि त्या मसाल्याला पूर्णपणे तेल सुटत नाही तोपर्यंत छान परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये ॲड केली थोडीशी डाळ. आपण ठेवतो पुरण वाटल्यानंतर ती डाळ मिक्सरला फिरवली आणि इळवणी म्हणजे जे आपण डाळ शिजल्यानंतर काढून घेतो ना तिचं जे पाणी निथळून घेतो त्याला इळवणी आम्ही म्हणतो आणि काही भागांमध्ये कट म्हणतात त्याला. तर ती कटाची आमटी याला असं नाव आहे, पण आमच्या इकडे इळवणी म्हणतात त्या पाण्याला. तर ते पाणी याच्यामध्ये ॲड केलं आणि व्यवस्थित कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आणि त्यानंतर आता पूर्णपणे इथे तयार झालेली आहे आमटी. तर आमटी आता भरपूर वेळ शिजणार आहे, म्हणजे जोपर्यंत माझ्या पोळ्या होणार आहेत, भजे होणार आहेत, तोपर्यंत आमटी इथे मी शिजवणार आहे. आणि तीच आमटी खायला खूप छान लागते, म्हणजे जेवढं आमटी शिजेल ना तेवढा तिला छान कटही येतो आणि चवही खूप मस्त येते त्या आमटीला. तर आता इथे मी एक उकळी काढून घेणार आहे सर्वात आधी आमटीला आणि त्यानंतर मग गॅस बारीक करणार आहे आणि मस्त शिजू देणार आहे. तर इथे मी पीठ मळून घेतली आहे आता. तर पीठ मळण्यासाठी मी इथं काय केलं आहे, 4 वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड केलं आहे मैदा 1 वाटी आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं आहे. थोडंसं पाणी लावलं मी पिठाला आणि एक कपडा झाकून ठेवला आहे. आता थोडंसं गरम पण होतं आहे ना त्यामुळे कपडा झाकून ठेवला आणि पीठ छान मुरू द्यायचं आहे थोड्या वेळासाठी. इथे आमटीला तुम्ही पहा मस्त आमटी शिजत आलेली आहे. तर मी काय केलं आहे, आमटी ज्यावेळी मला टाकायची होती ना त्याचवेळी गरम पाण्यामध्ये थोडीशी चिंच टाकली आणि चिंचेचं जे कोळ असतं ना चिंचेचं पाणी ते यामध्ये ॲड केलं आहे. आणि इथं गुळ पावडर थोडीशी टाकते, गुळाचा खडा एक टाकून द्यायचा. आमटी खूप छान लागते, अगदी 3-4 दिवस तुम्ही आमटी आणि भात खाल एवढी मस्त आमटी लागते. थोडंसं चिंचेचं पाणी आणि थोडंसं इथे टाकायचं आहे गुळ. तर आता परत मिक्स केलं, आमटी थोडा वेळ शिजती आहे, त्यानंतर तुम्ही पाहू शकता पीठ मस्त तयार झालेलं आहे. आता मी याला तेल लावून घेते आणि परत एकदा छान असं मळून घेणार आहे. पूर्वी आमची आजी काय करायची, पुरणपोळी असली ना पाट्यावरती पीठ घ्यायची आणि वरवटा असतो ना त्याने ठेचून ठेचून असं पीठ मऊ करायची ती, म्हणजे असं त्यावेळी करायचे. तर आपण आहे आता आपल्याकडे जे आहे ते आपण चालून घ्यायचं, पण मस्त असं मऊ पीठ मळून घेतलं आहे मी. आता मी इथे काय करते, आज फौजींची डिमांड होती की त्यांना गुळवणी खायचं होतं. तर पहिलं बघा पुरणपोळी म्हटलं की गुळवणी बनवायची त्याच्याबरोबर, तर म्हणून इथे मी गुळवणी बनवत आहे. तर गॅसवरती मी काय केलं आहे, 1/2 कप पाणी ठेवलं आणि त्यामध्ये टाकलेली आहे थोडीशी साखर आणि थोडासा गूळ. आणि इथे काय करते, थोडंसं पुरण घेतलं मी 1-2 चम्मच आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि हे असं मिक्स करून घेते, म्हणजे याच्या सर्व आपल्याला गाठी फोडून घ्यायच्या आहेत.
आणि या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय। आणि आता जेवढं मला गुळवणी हवं आहे तेवढं इथे मी दूध घेणार आहे। खूप दिवसानंतर घरामध्ये गुळवणी बनते खरं तर, कारण ना आजकाल दूध आणि तूप याबरोबरच पुरणपोळी खातात ते सर्व, त्यामुळं म्हटलं चला आज फौजींनी काढलं आहे तर म्हटलं बनवूनच टाकावं गुळवणी। खूप खूप दिवस झाले गुळवणी खाऊन। तर जी फोडणी बनवली होती यासाठी मी, ती थोडीशी गरम आहे त्यामुळं गूळ घातलेलं जे दूध आहे ते फुटू नये किंवा फाटू नये म्हणून थोडंसं थांबली आहे। तोपर्यंत म्हटलं चला पोळ्या वगैरे बनवून घ्याव्यात, तर पोळ्या देखील इथं झटपट अशा पोळ्या बनवल्या आणि अगदी उंडा जेवढा होता ना तेवढंच मी पुरण घेतलं, एकदम गच्च पुरण भरून अशी पोळी बनवली आहे। पिठापेक्षा पुरण जास्त घेतलेलं आहे मी इथे आणि हीच पोळी मला खूप आवडते, अगदी ओठांनी खावी अशी मऊ लुसलुशीत पोळी बनते इथे। पोळ्या करून घेतल्या, त्यानंतर एकीकडे तेल गरम केलं, भजे देखील करून घेतले कारण फौजींची ड्युटी होती, मागे खूप गडबड होती, काही शूट करायचं तर राहूनच गेलं, बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या गडबडीत शूट करायच्या राहून गेल्या। त्यानंतर भजे देखील मस्त बनवले आणि काहीही न टाकता, सोडा नाही, कॉर्नफ्लॉर नाही किंवा तांदळाचं पीठ न टाकता देखील एवढे क्रिस्पी कुरकुरीत असे हे भजे तयार होतात ना, खूप छान तयार होतात। या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। तर उकळून घेतलेलं हे जे पाणी आहे ना गुळाचं आणि साखरेचं ते आता पूर्णपणे थंड झालं, त्यानंतर यामध्ये मी ॲड केलं आहे, कारण दुधामध्ये लगेच गरम पाणी टाकलं तर कधी कधी फुटण्याची देखील शक्यता असते। पूर्णपणे गुळाचं गुळवणी देखील बनू शकता, पण म्हटलं चला खूप दिवसांनी ही गुळवणी खायची म्हणजे मज्जाच वेगळी आहे ना, मला पण खूप आवडते ही गुळवणी। पण ना घरामध्ये कसं आहे ना, पुरणाचा प्रकार मलाच आवडतो, मीच आवडीने खाते, मग म्हटलं चला जेवढं आहे तेवढं थोडंसं बनवावं, मुलं पण खातील आणि सगळेच खातील। तर मी इथं काय केले, तुपाची फोडणी दिली, तर तूप गरम केलं, त्यामध्ये 2-3 लवंग आणि 2-3 हिरवी इलायची टाकली आणि त्यानंतर यामध्ये सर्व तूप ॲड केलं आणि सोबतच खोबरं टाकलं आणि इलायची पावडर थोडीशी टाकली। मस्त असं गुळवणी तयार झालं आहे, खूप छान लागतं, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। या पद्धतीने चुरून देखील खाल आणि लावून देखील खाल, असं एवढं भारी लागतं। तर आता पूर्ण माझा स्वयंपाक इथे झालेला आहे आणि सर्वात आधी नैवेद्य दाखवून घेणार आहे, कारण 10-15 मिनिट देवापुढे नैवेद्य ठेवायचा असतो आणि तेवढाच वेळ ठेवते मी, खूप जास्त वेळ ठेवत नाही। आपल्याला जेवायला जेवढा टाईम लागेल ना तेवढाच वेळ देवांपुढे नैवेद्य राहतो। त्यानंतर हे ताट आम्ही घेऊन यातले प्रत्येक पदार्थ जे आहे ना तो एक सगळेजण खातात, म्हणजे तो प्रसादाच्या स्वरूपात आम्ही सर्वजण हे खाऊन घेतो। मग तर इथे खूप सकाळपासून अगदी धावपळ चालू होती माझी आणि काही म्हणा किती म्हणा, आपण पुरणाचा घाटच आहे खरंच, म्हणजे स्वयंपाक कमी असतो पण त्याचा राडाच खूप जास्त असतो, पण पुरणासारखा तर भारी स्वयंपाक कुठलाच नाही आणि ते ताटही एवढं सुरेख नाही दिसणार, पुरणपोळीपेक्षा कुठलंच ताट भारी दिसत नाही। तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, भेटूत अशा छानशा व्हिडिओबरोबर। तोपर्यंत नमस्कार, टेक केअर अँड बाय। आणि तुमच्या इकडे नव्याची पुनव किंवा नवान्न पौर्णिमा साजरी करतात की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, थोडंसं तुम्हाला दाखवते, पुरणपोळी तुम्ही पाहू शकताय एकदम मऊ आणि लुसलुशीत, अगदी ओठांनी खावी अशी झाली होती आणि सोबतच गुळवणी जे मी केलं होतं ना एकदम भारी खतरनाक। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं लागतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, नमस्कार, टेक केअर अँड बाय।